सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाला, मात्र नेहमीच अशी बोंबाबोंब केली जाते, फक्त कागदावर राहिला असं कोण म्हणत? सर्वोच्च नाही, तुमचे मित्र विनायक राऊ वैभव नाचताय ना अंगणवाकड आहे ना, त्यांनी काय केलं ना? विमानतळ पाहिलं ना, विमानतळाला विरोध करायला पहिला विनायकराव, हा वैभव नाही, लोकांची जमिनी घेऊ नका, अमुक करू नका, आता विमानतळ झालं, पहिलं भाषण करायला तो कोणी गेला? सीवडचं रद्द कोणी केला? शिवसेनेची सत्ता आहे ना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, सीवड रद्द केला. इथे तीन तर सीवडमध्ये 5-star सँक्शन होती, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या? मासे, फळं, आंबे, काजू हॉटेलमध्ये लोकांनी घेतले असतं ना, ग्राहक किती मिळालं असतं? आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पर्यटन हा व्यवसाय आहे, रोजीरोटी मिळून देणारा व्यवसाय, त्याला विरोध, सीवडला विरोध, पर्यटनाला विरोध, विमानतळाला विरोध, काय त्यांना बोलण्याचा काय अधिकार नाही. मी किंमत देत नाही, त्यांच्याने काही होणार नाही, एकदम खोटं लोकांशी बोलावं आणि लोकांची फसवणूक करावं हेच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना माहिती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.